तर नांदेडचं विष्णुपुरी धरण 100% भरलंय. विष्णुपुरी धरणाचे 8 दरवाजे उघडले आहेत. विष्णुपुरी धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. नांदेडचं विष्णुपुरी धरण 100% भरलंय. पाण्याच्या विसर्गाची दृश्य आहेत. धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. नांदेड जिल्ह्याची जी गोदावरी नदी आहे ती धोक्याची पातळी तिने ओलांडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. गोदावरी नदीवर असलेलं हे विष्णुपुरी प्रकल्प आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे जवळपास 8 गेट उघडण्यात आलेले आहेत. या गेटच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 36 तासापासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. शहरातील सकल भागामध्ये अनेक ठिकाणी घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जे आहे ते जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विष्णुपुरी धरणाचे जे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत ते आतापर्यंत 8 गेट उघडण्यात आलेले आहेत ते आतापर्यंत एकदाच कधी उघडण्यात आले नव्हते. त्यामुळे आता वरच्या भागातून जे पाणी जे आहे त्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये होत आहे. त्यामुळे गोदावरी नदीने पाण्याची धोक्याची जी पातळी आहे ती ओलांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जर पावसाचं प्रमाण असंच राहिलं आणि वरच्या भागातून जर पाण्याची आवक सुरू राहिली तर नांदेड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे.